राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला आता सुरुवात झाली आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला जाणार आहे। तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियमन 1966 बांधकाम क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांसाठी तसंच इतर बाबींसाठी आकारण्यात येणारे अधिमूल्य कमी करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो। याच सोबत राज्यामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे। एवढंच नाही तर लॉकडाऊनच्या काळात वार्षिक कर भरणाऱ्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाहन करातून 100% सूट देण्याबाबतचा निर्णय देखील आजच्या या बैठकीत होऊ शकतो। तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत हे आमच्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय सांगाल या बैठकीत? आपण पाहिलं 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, काय नेमके आणखी महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असणार आहेत? आपण बघतोय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जी आहे ती थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे। मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नव्हती, कारण मंत्री जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते। मात्र आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आणि यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण बघतोय की मालमत्ता करावरील जो विषय आहे त्यावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे। त्याचसोबत आपण बघतोय लॉकडाऊन, आता ज्या पद्धतीने राज्य सरकारने निर्बंध लादले, राज्यामध्ये आपण बघतोय कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत, त्यावर देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी आहे ती चर्चा होणार आहे। आपण बघतोय राज्य सरकारने निर्बंध लावलेले आहेत, मात्र गर्दी अजूनही कमी होताना दिसत नाही। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर नेमकं राज्य सरकार काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचसोबत आज एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे नेहमीच चर्चेत असतात, त्यांच्या एका इमारती संदर्भातील देखील एक निर्णय घेतला जाऊ शकतो तशी माहिती मिळते। आपण बघतोय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे आहे ते सर्वसामान्यांच्या हिताचे आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात। मात्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अजेंड्यावर जर पाहिलं तर शिवसेनेच्या आमदाराच्या इमारतीबाबत एक व्याज माफ करण्याबाबत जो आहे तो निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी आपण बघतोय राज्यात राजकारण तापलेलं आहे, विरोधक देखील यावर आता सवाल उठवत आहेत, कारण एका आमदाराचा इमारतीबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कसा काय घेऊ शकतो असा आता सवाल विरोधक विचारू लागले। त्यामुळे बघतोय आपण आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मागील आठवड्यात झाली नव्हती, या आठवड्यात होते, अनेक मुद्दे आहेत। त्यामध्ये आपण बघतोय स्कूल बसचा देखील महत्वाचा निर्णय आहे, कारण ज्यांनी स्कूल बसचा कर भरला होता त्यांचं कर माफ, 100% कर माफ करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत होऊ शकतो। त्यामुळे राज्य सरकार आता नेमके कोणकोणते निर्णय घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण बघतोय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक सुरुवात झालेली आहे आणि जे निर्णय असतील ते आता सगळ्यांसमोर येणार आहेत। नक्कीच सुशांत, या संदर्भातले आणि या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।